सोयाबीन हे महाराष्ट्रातलं खरीप हंगामात घेतलं जाणारं प्रमुख गळीत धान्य पीक आहे. महाराष्ट्रात सरासरी 40 लाख हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी सोयाबीन पिकाची पेरणी होते. शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाची पेरणी करण्याअगोदर शुद्ध बियाण्याची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच पिकांची उगवणी आणि वाढीच्या अवस्थेत मूळ, कुजव्या, पानांवरील बुरशीजन्य ठिपके, शेंगेवरील करपा आणि कॉलर रॉट यासारख्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रथम रासायनिक बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया आणि त्यानंतर जैविक खताची बीजप्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. बियाण्यावर रासायनिक बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करतेवेळी निवडलेल्या बियाण्यावर पाणी शिंपडून ओले करून घ्यावे. त्यानंतर प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा थायरम आणि कार्बन डायझिम 2:1 प्रमाणात 3 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी 5 ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची भुकटी पावडर घेऊन बियाण्यास चोळावी. बियाण्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून रासायनिक बीजप्रक्रिया करताना माती किंवा प्लास्टिक भांड्याचा वापर करावा. या भांड्याचा वापर झाल्यानंतर अन्न शिजवण्यासाठी त्याचा वापर करू नये. बीजप्रक्रियेनंतर भांड्याचं झाकण किंवा प्लास्टिक पिशवीचं तोंड लगेच उघडू नये. बीजप्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नयेत. तसंच बीजप्रक्रिया करताना तंबाखू खाणे, पाणी पिणे आणि सिगारेट ओढणे टाळावे. बीजप्रक्रिया करताना हातामध्ये रबरी मोजे घालावेत आणि तोंडावर मास्क लावावा. 10 ते 15 किलो बियाण्यास जैविक खतांची बीजप्रक्रिया करण्यासाठी प्रथम 1 लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गुळ टाकून द्रावण तयार करावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये रायझोबियम जेपॉनिकम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू यांचे 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे किंवा जीवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यावरती समप्रमाणात बसेल आणि बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही याची काळजी घ्यावी किंवा बियाणे ओलसर करून जीवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात बियाण्यास लावावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे. बीजप्रक्रियेनंतर बियाणे स्वच्छ कागदावर सावलीत वाळवून 24 तासांच्या आत पेरणी करावी. बियाण्यास बीजप्रक्रिया करणे पर्यावरणपूरक असून त्यामुळे जमिनीतून सेंद्रिय पदार्थ कुजवून जमीन सुधारण्यास मदत होते. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी सोयाबीन बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यास पिकांचे विविध वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होऊन उत्पादन खर्चात बचत तर होईलच, परिणामी पिकांचं भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होईल हे निश्चित.